अप्पासाहेब मुदुले, गणेश अप्पासाहेब मुदुले आणि सुरेश अप्पासाहेब मुदुले यांच्या मालकीच्या सिरसगाव हद्दीतील गट क्रमांक 13 मधील उसाला शुक्रवारी 11:30 सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये 4 एकर ऊस जळून खाक झाला असून 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच आग विझवण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना व श्रीरामपूर नगरपालिकेकडून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उन्हाळा व वाऱ्यामुळे लागलेली आग पसरत गेली. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.